नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल। सामनातर्फे सुरू असलेल्या आहार आरोग्य आणि आयुर्वेद या मालिकेच्या आजच्या भागात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रत्येक वेळेप्रमाणे आजही एक विषय घेऊन आलो आहे, तो विषय म्हणजे कांदा। मागच्या एका भागामध्ये कांद्याचे बाह्योपयोग म्हणजे न खाता कांदा कसा वापरला जातो आणि त्याचे कसे फायदे होतात हे आपण बघितलं। आज कांदा खाऊन त्याचे काय फायदे होतात याच्याकडे आपण लक्ष देऊया। सगळ्यात पहिलं म्हणजे भूक न लागणं किंवा कफाचे विकारांपैकी एक मंदाग्नी, जिथे भूकच कमी लागते किंवा खायला बसल्यानंतर कमी अन्न जातं, तोंडाला लाळ खूप जास्त सुटते, तोंडाला चव नसते, अशा वेळेला कांदा हा अतिशय सुंदर काम करतो। इथे शक्यतोवर पांढरा कांदा हा अतिशय चांगला काम करतो। तर पांढरा कांदा, कोथिंबीर आणि काळी मिरी असं एकत्र करून दुपारच्या जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या सुरुवातीला जर खाल्लं आणि त्यानंतर भूक आहे तेवढं जेवलं, असं जर आपण नियमितपणे सुरू ठेवलं तर साधारण 3 ते 4 दिवसांमध्ये फरक दिसायला सुरुवात होतो आणि 8 ते 15 दिवसांमध्ये चांगल्यापैकी परिणाम झालेला दिसतो। याच्या उपर जर फायदा नाही दिसला तर आपल्या वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं। यानंतर वजन ज्या लोकांचं वाढत नसतं, म्हणजे अन्न चांगलं जात असतं पण अंगावरती वजन दिसत नाही, अशा लोकांनी कांदा हा प्रकार, मग तो पांढरा असो किंवा रेग्युलर आपला साधा कांदा असो, हा तुपावरती परतून तो खायला सुरुवात करावा। 1 चमचा ते 10 चमचे इथपर्यंत ह्या परतलेल्या कांद्याचं प्रमाण असू शकतं आणि साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापर्यंत नियमितपणे रोज हा तुपावर परतलेला कांदा खाल्ला तर हळूहळू वजन अंगावरती दिसायला सुरुवात होते, मांस वाढून त्याचा परिणाम झालेला दिसतो। यानंतर लहान मुलं किंवा मोठी माणसं यांना वारंवार सर्दी खोकला होणं किंवा लहान मुलांमध्ये क्वचित प्रसंगी मोठ्या माणसांमध्ये सुद्धा गिलायू म्हणजे टॉन्सिल्स यांना सूज येणं आणि त्याचे त्रास उद्भवणं, यासाठी कांदा अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो। सवय मोडायची असेल, आलेली सूज उतरवायची असेल तर नियमितपणे कांदा कशा प्रकारे घ्यायचा ते म्हणजे एका कढईमध्ये समुद्रावरची वाळू आणून स्वच्छ धुवायची, संध्याकाळी ती गरम करायची आणि त्या गरम केलेल्या वाळूमध्ये एक कांदा खुपसून ठेवायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी थंड झालेल्या वाळूतून तो कांदा बाहेर काढायचा, त्याच्यावरची साल काढून टाकायची जळलेली, आणि तो जो कांदा आहे तो कांदा जेवणाबरोबर किंवा सकाळच्या नाश्त्याबरोबर जर नियमितपणे सेवन केलं तर टॉन्सिल्सना येणारी सूज किंवा वारंवार होणारा सर्दी खोकल्याचा त्रास हा आटोक्यात यायला सुरुवात होते आणि पुढे जाऊन तो बरा होतो। आपण घेत असलेल्या औषधांच्या बरोबर हे उपाय केले तर सर्वाधिक फायदा होतो असं लक्षात येतं। त्यानंतर छातीमध्ये कफ साठून राहणं किंवा छातीमध्ये कफाची घुरघुर होणं, तो बाहेर न पडणं, खोकला आल्यानंतर असं वाटतं की कफ पडायला पाहिजे पण तो पडत नसणं, अशा वेळेला कांद्याचा रस काढावा। 1 ते 2 चमचे कांद्याचा रस, त्यामध्ये 1/2 चमचा आल्याचा ताजा रस आणि खडीसाखर असं मिश्रण करून ते जर चघळून खाल्लं तर त्यांनी कफ पातळ होऊन कफाद्वारे खोकल्याद्वारे तो बाहेर पडायला फायदा होतो, किंवा तसा नाही पडला तरी शौचावटे तो कफ बाहेर पडून जायला अतिशय चांगला फायदा होतो। यानंतर पातळ शौचाला होणं किंवा पातळ शौचाला वारंवार होणं, जिथे संग्रहणी सारख्या रोगांची पूर्वतयारी चालू असते, उगीचच वाटणारी अंगदुखी असणं किंवा चक्कर येण्यासारखे प्रकार जे अगदी थोड्या वेळासाठी का होईना पण वारंवार जाणवत असतात, अशा वेळेला अजीर्णाचा संबंध बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी असतो आणि म्हणून तिथे कांद्याचा रस, आल्याचा रस यांचं मिश्रण आणि त्याबरोबर
थोडीशी सुंठ आणि साखर असं एकत्र करून घेतलं तर अतिशय चांगला फायदा होतो आणि हे होणारे त्रास कमी होतात. याचबरोबर या ठिकाणी आपल्या वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं, कारण योग्य निदान जर झालं नसेल तर या उपायांनी तात्पुरता फायदा दिसतो, उपाय बंद केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्रास होऊ शकतो. आता संभोग शक्ती आणि कांदा यांचे संबंध, यांचं को रिलेशन हे सामान्य जनतेमध्ये एका विशिष्ट स्तरावरती लोकांना बरेच वेळेला माहिती असतं, परंतु नेमकेपणाने कांद्याचा फायदा कसा होतो याकडे बघणं गरजेचं आहे. ते समजून घेऊया की ज्या लोकांचं वीर्य हे पातळ असतं, पातळ झालेलं असतं, घट्ट नसतं, त्यानंतर संभोग शक्ती कमी पडत असते, संभोग करून झाल्यानंतर उगीच चिडचिड, अंगदुखी, राग येणं, काहीतरी चुकलं आहे, आपण काहीतरी चूक केली आहे अशी भावना निर्माण होणं, हे जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये कांदा अतिशय सुंदर काम करतो. यामध्ये कांद्याचा उपयोग करतानाच कसा करावा, तर या कांद्याच्या रसाबरोबरच आपल्याला एक गावठी अंड कच्चं, कांद्याचा 2 ते 3 चमचे रस आणि 2 ते 3 चमचे मध असं एकत्र करून रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जर खायची सवय असेल तर रिकाम्या पोटी किंवा थोड्या वेळानंतर नाश्त्याच्या आधी हे मिश्रण गिळावं किंवा प्यावं. यानंतर काहीही खाऊ नये, म्हणजे नाश्त्याच्या वेळेला हेच घ्यावं. याच्यानंतर 1 ते 2 तास काही खाऊ नये आणि त्यानंतर कोमट दूध, त्याच्यामध्ये जायफळ, साखर म्हणजे खडीसाखर, जर शक्य असेल तर केशर, वेलची आणि बदाम वाटून घालावेत आणि हे दूध प्यावं. हे सलगपणे 1 ते 1.5 महिना केल्यानंतर याचा टिकून राहिलेला फायदा दिसायला सुरुवात होते. अर्थात हे करताना जर लक्षणांची तीव्रता आहे म्हणून आपण हे करतो आहोत, तर ज्या क्रियेमुळे हे होतं आहे, म्हणजे जी संभोग क्रिया आहे, ती एवढ्या काळासाठी न केलेली अतिशय उत्तम, नाहीतर पूर्ण फायदा होऊन त्या अवस्थेतून बाहेर पडणं शक्य होत नाही. यानंतर काही लोकांना मळाचा खडा होणं, पोटात वायू धरून राहणं किंवा पोट फुगणं, गॅसेसमुळे बेचैनी वाटणं, त्यामुळे वरच्या बाजूला ताण येऊन बरगड्या, छातीमध्ये दुखणं, अशी जेव्हा अवस्था असते त्यावेळेला साधा कांदा घ्यावा, तो किसावा, तो दाबून त्यातला रस काढून तो फेकून द्यावा आणि उरलेला जो कांदा आहे चटणी केलेला तो दह्यामध्ये कालवून त्यामध्ये ओवा, जिरं, कढीपत्ता जमला तर कढीपत्ता असे पदार्थ एकत्र करून याची कोशिंबीर तयार करावी आणि ती दुपारच्या जेवणाबरोबर खावी, रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणामध्ये ही कोशिंबीर खाल्ल्यामुळे पोटात गॅसेस होणं किंवा मळाचे खडे होणं हे हळूहळू कमी व्हायला लागतं. यामध्ये रात्री खाऊ नये याचा अर्थ असा की बरेच वेळेला दही हे रात्री खाल्ल्यामुळे आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. यानंतर लहान मुलांना जर शांत झोप लागत नसेल किंवा ही लहान मुलं झोपेमध्ये वळवळ करत असतील, त्यांना स्वप्न पडत असतील, ती मध्ये मध्ये उठत असतील, जागत असतील, त्यांची चिडचिड होत असेल दिवसभरात, ती झोपेमुळे, झोप पूर्ण न झाल्यामुळे जर होत असेल, तर अशा मुलांमध्ये कांद्याचा छोटासा म्हणजे मध्यम आकारापेक्षा थोडासा छोटा कांदा, म्हणजे 1 ते 4 वर्षाची किंवा 4 ते 10 वर्षाची मुलं यांचा विचार केला तर मध्यम आकारापेक्षा छोटासा कांदा, त्यापेक्षा थोडासा छोटा कांदा घेऊन 2 ग्लास पाण्यामध्ये तो उकळावा, ते 2 ग्लास पाणी आटवून 1/2 कप करावं आणि त्यामध्ये जायफळ आणि साखर ह्या 2 गोष्टी घालून मुलांना दिवसभरामध्ये हे 1/2 कप किंवा 1/2 ग्लास पाणी थोडं थोडं करून प्यायला द्यावं, जेणेकरून लहान मुलांचा विकास किंवा शरीराची आणि मनाची जी वाढ आणि पोषणाची बाजू आहे ती पूर्ण भरून निघायला फायदा होतो. यानंतर मानसिक थकवा किंवा थोडेसे जरी श्रम केले असतील किंवा श्रमाचा आपला व्यवसाय असेल, ज्यांनी मानसिक श्रम होतात अशा याच्यामध्ये
किंवा लहान मुलांमध्ये बुद्धीचा विकास करण्यासाठी म्हणून कांद्याचा वापर कसा करता येतो किंवा कशाच्या बरोबर करता येतो, तर त्यामध्ये कांद्याचा रस 1 चमचा ते 2 चमचे, त्यामध्ये वेखंडाची पूड 1/2 चमचा, याचबरोबर भिजवलेले बदाम वाटून 2 बदाम किंवा 1 बदाम किंवा 3 बदाम मुलांच्या वयानुसार, मोठी माणसं असतील तर 5 बदाम असं एकत्र घेऊन त्यामध्ये मध घालावा किंवा खडीसाखर घालावी आणि हे मिश्रण सकाळच्या नाश्त्याबरोबर घ्यायला सुरुवात करावी किंवा रात्रीच्या जेवणाबरोबर घ्यायला सुरुवात करावी। हे सर्व सांगितलेले जे उपाय आहेत हे केल्यानंतर साधारण 3 आठवडे ते 6 आठवडे यामध्ये फायदा व्हायला सुरुवात होतो। एक गोष्ट लक्षात ठेवायची, निषेध म्हणून की कांदा अतिप्रमाणात किंवा वारंवार खूप जास्त खाल्ला तर लघवीचे किंवा मूत्राचे वेगवेगळे रोग होण्याचं एक निमित्त बनतं। आजच्या भागामध्ये इथेच थांबूया, पुढच्या भागात पुन्हा भेटू, तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून नमस्कार।